मिर्ची 98.3 विच स्टूडियो मध्ये खारी बिस्किट या मराठी फिल्मची टीम आलेली आहे. हॅलो. वेल, सगळ्यात मध्ये जे आहेत संजय दादा, संजय जाधव यांना तुम्ही ओळखलं असेलच. ते डिरेक्टर आहेत या फिल्मचे. 1 नोव्हेंबरला फिल्म रिलीज होणार आहे आणि त्याचबरोबर फिल्मची स्टारकास्ट पण इकडे आहे. आपल्यासोबत आहे बिस्किट, हॅलो, आदर्श, त्याचबरोबर वेदश्री जी आहे खारी, हाय, तिचा ट्विटी सारखा आवाज आहे. त्याचबरोबर आहे शर्व, नमस्कार, जो आहे पुण्याचा. वा, क्या बात आहे. मी हाय केलं तर नमस्कार. नमस्कार. येस. आता हाच मुद्दा आहे, ही कॉन्ट्रोवर्सी इथे मला कळाली रेडिओसाठी इंटरव्ह्यू करताना, की खूप मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता खारी बिस्किटच्या सेटवरती. पुणे विरुद्ध मुंबई असं महायुद्ध, तिकडे तिसरं महायुद्ध झालं होतं. सो त्या महायुद्धाबद्दल मला इथे जरा विचारायचं संजय दादांना, की काय नक्की प्रॉब्लेम काय आहे. युद्ध नव्हतं, मी त्याला युद्ध म्हणत नाही, पुणेकर त्याला महायुद्ध म्हणतात. काय करणार आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो. इकडे आपली बिस्किट, खारी आणि संजय दादा हे सगळे मुंबईचे आणि बिचारा एकटाच पुण्याचा. तरी पण मी तुम्हाला सांगतो की माझं पुण्यावर खूप प्रेम आहे, तर मी आज शर्वाच्या टीम मध्ये. ओके ओके. कारण माझं पुण्यावर खूप प्रेम आहे आणि माझं शर्व म्हणून खूप प्रेम आहे. कारण शर्व आमच्यासाठी आज डिनर घेऊन जाणार आहे, डिनरला घेऊन जाणार आहे आम्हाला, म्हणून माझ्या शर्वावर प्रेम आहे. काय 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 हवंय? शर्व मुंबई झाला तर आपण काय करतो, आपण त्याला डिनरला घेऊन जातो आणि तो आपल्याला पिझ्झा आणि बर्गर खायला करणार आहे. आता असे तो पुणे खायला जाऊन. अरे वेस्टिन तिकडे गोरेगावला आहे, पुण्यात नाहीये, तिकडे शाखा आहे त्याची. ब्रांचेस आहेत त्या वेस्टिनचे, म्हणतोय मी ना, खारी तिकडेच राहते. सो बॉक्सिंग मॅच सुरू करायची, पुणे पुणे वर्सेस मुंबई. का काय सर्व तुझं काय म्हणणं आहे पुण्याबद्दल, तुझी बाजू पहिली मांड. नाही म्हणजे माझं असं पण म्हणणं नाही की मुंबई घाण आहे, माझं असं म्हणणं आहे की पुणे जास्त भारी. कारण की हे बघा, आता हे सारखे म्हणत असतात मुंबईकर की मुंबईमध्ये गणपती खूप भारी असतात, खूप भारी असतात. पण उत्सव चालू कोणी केला? टिळकांनी. काय म्हणणं आहे याच्यावरती मुंबईकर तुमचं? पण आमचं काही म्हणणंच नाही. आम्ही भांडण आम्ही तर म्हणतो की इनफॅक्ट आम्ही तर बघायला येतो पुण्यात, पुण्याचे गणपती आणि ते ढोल ताशे वगैरे हे तर आम्ही बघायला येतो. ढोल तर केवढा चांगला आहे, आम्ही तेवढे बघायला येतो. बरं, आम्ही ते कौतुकच करतो ना. आपण ह्यानं काय आहे की आमच्या पुण्यात आमच्या, अरे हो तुमच्याच पुण्यात, आम्हाला तेच म्हणतो, हो की नाही. तरी पण माझं तुम्हाला सांगू, माझं पुण्यावर खूप प्रेम आहे आणि शर्व पण खूप प्रेम आहे माझं. कारण तो आम्हाला डिनरला घेऊन जाणार आहे, त्यामुळे मी या शर्वाच्या टीम मध्ये, हो की नाही. जर तो डिनरला घेऊन जाणार असेल तर मी पण पुढे करून दे. असं नाही, चिटिंग नाही करायची. आमची वेगळी टीम आहे, आम्ही दोघे डिनरला जाणार. हे म्हणजे मॅचच्या मध्येच इंग्लंडचे कपडे काढून दुसऱ्या टीम मध्ये. आता बोलणंच करतो दोघांना. हा, आता खारी घेऊन जाणार आहे बिस्किटला डिनरला. ओके ठीक आहे. काय आता पुणे हरलंय आता, म्हणजे काय बोलायचं? हरलं नाहीये, पण माझी चूक पण मी तुम्हाला सांगू, माझी चुकी इको फ्रेंडली गणपती वापरतच नाही. काय होतो तुम्हाला माहितीये का, तिथं पबजीचे वेपनचे गणपती बनवतात, सिगरेटचे गणपती बनवतात, ते सगळं चालतं तुम्हाला. कसले न्यूज आलेली, सिगरेटचे वगैरे गणपती बनवतात तिथं, ते सगळं चालतं तुम्हाला. पुण्यात ना फारच वेगवेगळ्या न्यूज येतात बाबा, असं काही मुंबईत होत नाही. मुंबईत एक न्यूज आली, तुम्हाला चंद्र नॉलेज नाही असं बोला, करंट अफेअर्स नाही तुम्हाला असं बोला. बरं खारी ऐक, आपला पिक्चर पुण्यात रिलीज होणार आहे आणि पुणेकर जर रागावले ना तर आपलं पिक्चर बघायला येणार नाही, असं नको म्हणू. सांग, पुण्याची न्यूज सॉलिड असते. हे पक्क्या मुंबईकरांचं लक्षण. आपलं बॉक्स ऑफिस कलेक्शन झालं पाहिजे. चला काही काय ना, फिल्मच्या बिझनेस साठी का होईना, सगळेजण हे आता पुणेकर आणि मुंबईकर दोन्ही व्हायला तयार झालेले. ठीक आहे, या सगळ्या 1 नंबर लोकांना तुम्ही पाहायला नक्की जा, डिरेक्शन पाहायला संजय दादांचं नक्की जा. ग्रेट, थँक्यू व्हेरी मच, ऑल द बेस्ट. थँक्यू.